आपले प्रदेशाचे महामंत्री आणि माजी मंत्री चंद्रशेखर जी बावनकुळे, आपले लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडिया, देवरावजी भोंगळे या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे गडचिरोलीला एक भव्य अशा प्रकारचा मोर्चा आज तिथल्या शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सामान्य ओबीसी अशा सगळ्या लोकांसोबत या नालायक सरकारच्या धोरणांच्या विरुद्ध आपण काढलाय. आणि त्या मोर्चाला मला हजर राहायचं असल्यामुळे मी फार लांबलचक या ठिकाणी बोलणार नाही, पण सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की इतक्या भव्य स्वरूपात आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझं आणि चंद्रशेखरजींचं स्वागत केलं आणि आपलं हे प्रेम असंच आम्हाला मिळत राहिलं तर या प्रेमातनं ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेतनं या जुलमी सरकारच्या विरुद्ध भांडण करण्याकरता, त्यांच्यावर हल्ला करण्याकरता आम्हाला ताकद मिळते आणि म्हणून ही ताकद तुम्ही आम्हाला देता हे निश्चितपणे मला नमूद केलं पाहिजे. खरं म्हणजे आपले आमदार बंटीभाऊ भांगडिया एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचे आमदार आहेत. मी मुख्यमंत्री असताना, बावनकुळे साहेब मंत्री असताना हजारो कोटी रुपयाची कामं या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांनी करून घेतली आणि आज सरकारमध्ये नसतानाही आपला संघर्ष त्यांनी कमी ठेवला नाही आणि त्यांच्या संघर्षाचाच परिणाम आहे की सरकार जरी त्यांचं असलं तरी कामं बंटीभाऊंची या ठिकाणी होतात, त्यांची कामं कोणी थांबवू शकत नाही आणि आम्ही सगळे ताकदीनं त्यांच्या पाठीशी आहोत. बंधू भगिनींनो, येता काळ संघर्षाचा काळ आहे. हे सरकार हे खऱ्या अर्थानं अतिशय नालायक अशा प्रकारचं सरकार आहे. दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण, ओबीसी सगळ्यांना या सरकारने प्रताडित केलाय. कुठल्याच घटकाला काहीही न देण्याचं पराक्रम या सरकारनं दाखवलेलं आहे. एक मोठी अस्वस्थता या सरकारच्या मागे आता जनतेमध्ये तयार झाली आहे आणि तुमच्या आशीर्वादानं या सरकारला विधानसभेमध्ये पूर्त नंग करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने आणि आम्ही केलाय. यांचा बुरखा टराटरा आम्ही फाडलाय, यांचा भ्रष्टाचारी चेहरा हा जनतेसमोर उभा केलाय. तुमच्या पैशावर डाका टाकून हे कशा प्रकारे आपली तिजोरी भरतायत हे देखील आता आम्ही जनतेसमोर आणलेलं आहे. त्यामुळे आता संघर्ष अटळाय आणि तुमची सगळ्यांची साथ या संघर्षामध्ये हवी आहे. बोला, तुम्ही तयार आहात का संघर्ष करता? हात वर करून सांगा संघर्ष, कोणी हात वर करून सांगा संघर्षाला तयार? भारत माता की, भारत माता की जय.